नमस्कार सखी सह्याद्री मध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तैलात रक्षेत जलात रक्षेत रक्षेत शिथिल बंधनात मूर्ख हस्तेन दातव्यम इति वदति पुस्तकम. पुस्तकांचं हे मनोगत संस्कृत पंडितांनी व्यक्त केलेलं आहे. या पंडितांनी काय म्हटलेलं आहे की तेलापासून पाण्यापासून पुस्तकांचं रक्षण करा आणि हो पुस्तकांची बांधणी हलकी पण मजबूत असू दे. पण याच बरोबरीने अतिशय महत्वाचं जे मनोगत आहे पुस्तकांचं ते असं म्हणतं की पुस्तकांना शहाण्या व्यक्तींच्याच हातात जाऊ द्या. पुस्तकांचं हे मनोगत जाणतात आणि त्या अनुषंगाने वागतात ती ग्रंथालय पुस्तकालय. मुंबईमधल्या किंबहुना राज्यभरातल्या सगळ्याच अभ्यासूंना एक हक्काचं अतिशय संशोधनासाठी आवश्यक असलेली सगळी पुस्तकं आणि संशोधन पर सगळी मदत करणारं एक मोठं ग्रंथसंग्रहालय म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे जेव्हा ग्रंथसंग्रहालय असं आपण म्हणतो तेव्हा तेवढ्यापुरतीच ही चळवळ मर्यादित नाही तर त्याही पुढे जाऊन मराठी संशोधन पत्रिका, मराठी संशोधन विभाग, इतिहास संशोधन विभाग या आणि अशा अनेक कार्यप्रणालीमधून राबणारी कार्य करणारी आणि खऱ्या अर्थाने सार्वजनिक ग्रंथालयाची संकल्पना जी आहे ती संपूर्णपणे सामान्यांसाठी खुली करणारी एक वेगळी आगळी चळवळ आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे 117वा वार्षिकोत्सव उद्या 14 तारखेला साजरा करतोय आणि या अनुषंगाने आजचा आपला खास विशेष भाग आहे. तो भाग आहे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा 117वा वार्षिकोत्सव आणि या वार्षिकोत्सवाच्या निमित्तानं हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग. जेव्हा ग्रंथालय ही शब्दांना पुस्तकांना समजतात तेव्हा मनोगत जाणतात असं आपण म्हणतो तेव्हा अशी व्यक्तिमत्व जी असतात की जे पुस्तकांचं मनोगत जाणतात त्याच व्यक्तिमत्वांना आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाशी संलग्न असलेली दोन व्यक्तिमत्व डॉक्टर प्रदीप कर्णिक आणि चंद्रकांत भोंजाळ सर. नमस्कार सर. आपल्या दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. आपले पाहुणे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप कर्णिक सर यांच्याविषयी सांगायचं म्हणजे डीजी रुपारेल महाविद्यालयात ग्रंथपाल या नात्याने ते कार्यरत आहेत. या बरोबरीने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या 105 वर्षांच्या कारकिर्दीवर त्यांनी एक विशेष प्रबंध पुणे विद्यापीठामध्ये सादर केलेला आहे. मराठी संशोधन पत्रिकेचे ते विद्यमान संपादक आहेत आणि मराठी संशोधन मंडळाचे संचालक म्हणूनही ते काम करतात. आज त्यांच्याकडून आपण उलगडून घेणार आहोत मराठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे विविध पैलू. आणि या बरोबरीने चंद्रकांत भोंजाळ सर सुद्धा आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मुंबई विभागाचे ते संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आकाशवाणीत कार्यक्रम विभागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मुंबई मराठी संशोधन विभागाचे ते सदस्य आहेत. अनुवादक या नात्याने आपण त्यांना जाणतो. साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पातळीवरचा अनुवादनाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. यांच्याशी गप्पा मारून ग्रंथालय ही संकल्पना आणि मुंबई मराठी या शतकी वाटचाल करणाऱ्या ग्रंथालयाची कशी कार्यप्रणाली आहे त्यातून वेगवेगळ्या गोष्टी कशा पद्धतीने उलगडत झालेल्या आहेत आणि ही मोठी चळवळ काय आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या 2490805024988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या गप्पानं सुरुवात करूया. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय जे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळचं आहे त्याचा 117वा वार्षिकोत्सव उद्या साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं हे गप्पांचं सत्र. कर्णिक सर, भोंजाळ सर, तुमच्याकडून आज आम्हाला आनंद होतोय की मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाविषयी आम्ही अधिकाधिक जाणून घेत आहोत. जेव्हा सार्वजनिक ग्रंथालय असं आपण म्हणतो तेव्हा त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा एवढ्याच असतात वाचकांच्या की किमान आम्हाला उत्तमोत्तम पुस्तकं मिळावीत वाचायला. पण त्याही पुढे जाऊन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय अनेकविध उपक्रम राबवतो. पण याही आधी असं विचारावं वाटतं की याची स्थापना विस्तार ही नेमकं काय आहे, आज एवढी मोठी मोठी नावं याच्याशी जोडलेली आहेत, ही सुरुवात कशी झाली? मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय 1898 साली स्थापन झालं आणि ते स्थापन होण्याच्या पाठीमागची एकमेव भूमिका अशी होती की मराठी ग्रंथांचा संग्रह झाला पाहिजे आणि मराठी ग्रंथ हे वाचकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. याचा प्रारंभ जर बघायला गेलं तर प्रख्यात इतिहास संशोधक वि ल भावे यांनी ठाण्यामध्ये असं मराठी ग्रंथसंग्रहालय पहिल्यांदा सुरू केलं आणि तिथूनच प्रेरणा घेऊन मुंबईमध्ये असं ग्रंथालय असायला पाहिजे
अशी प्रेरणा घेतली आणि हे ग्रंथालय स्थापन झालं. या ग्रंथालयाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की या ग्रंथालयांनी फक्त नुसतं ग्रंथालयाचे उपक्रम केले नाहीत, म्हणजे ग्रंथ देणं आणि घेणं ही एवढी देवघेव ही गोष्ट त्यांनी केली नाही, तर त्याच्या पलीकडे ते गेले. आणि त्याच्या पलीकडे म्हणजे असं की त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रंथ तर वाचकाला मिळाला पाहिजेच, पण ग्रंथाचं संरक्षण होणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे ते प्रत्येक ग्रंथाच्या दोन प्रती घेत असत आणि त्यातनं त्यांचा ग्रंथ संग्रह समृद्ध झाला आणि त्याचं संरक्षण झालं. त्याच्यामध्ये नियतकालिक आहेत, वर्तमानपत्र आहेत, जुनी साप्ताहिका आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रंथ आहेत, असं सगळं केलंच. पण सगळ्यात महत्वाचा भाग त्यांच्यामध्ये जो दिसतो तो मला असा लक्षात आला की साहित्याच्या क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, म्हणजे संस्कृती आणि साहित्य या दोन क्षेत्रामध्ये या ग्रंथालयांनी विलक्षण मोठं योगदान दिलेलं आहे. आणि ते योगदान काय आहे हे तपासण्यासाठी मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा त्यावेळेला जेव्हा मी 2005 साली हा प्रबंध पुणे विद्यापीठाला सादर केला तेव्हा 105 वर्ष झालेली होती. त्या 105 वर्षांचा सगळा आढावा घेऊन मी प्रबंध सादर केला ग्रंथालय शास्त्र या विभागामध्ये आणि माझ्या प्रबंधाला मान्यता मिळाली आणि तो प्रबंध पुणे विद्यापीठाने ऍक्सेप्ट केला आणि त्याचं पुस्तक सुद्धा प्रकाशित मी केलेलं आहे. मी म्हणजे डिम्पल पब्लिकेशननी. अरे वा, हे जे नेमकं प्रबंध, एखादं ग्रंथसंग्रहालय आपल्या बरोबर असतं, त्याचं योगदान असतं, पण त्याविषयी प्रबंध करणं ही एक वेगळीच गोष्ट आहे, नाही का? त्याविषयी बरोबर आहे. तर तो प्रबंध अशासाठी मी हा विषय निवडला तिकडे की ह्या ग्रंथसंग्रहालयाचे उपक्रम जे आहेत ते इतके विविध पद्धतीचे उपक्रम आहेत की हे ग्रंथालय ह्या सांस्कृतिक क्षेत्रामधलं मोठं योगदान ठरलं साहित्याच्या क्षेत्रातलं. ते उपक्रम म्हणजे अशा पद्धतीचं की पहिल्यांदा ह्या ग्रंथसंग्रहालयांनी मराठी संशोधन मंडळ स्थापन केलं आणि ती प्रेरणा ही सी डी देशमुखांनी त्यांनी दिली. आणि सी डी देशमुखांनी असं सांगितलं होतं की मराठी भाषा, मराठी वाङ्मय याच्यामध्ये संशोधन करणारी एक संस्था स्थापन व्हायला पाहिजे आणि हे ग्रंथसंग्रहालय पुढे आलं. आणि हे ग्रंथसंग्रहालय पुढे येऊन त्यांनी हे संशोधन मंडळ स्थापन केलं. पुढे त्याच्यानंतर इतिहास संशोधन मंडळ, ज्याला प्रेरणा नर फाटकांची होती, प्राध्यापक नर फाटकांनी प्रेरणा दिली, वासी बेंद्र्यांसारखे गृहस्थ तिथे आले आणि ते इतिहास संशोधन मंडळ स्थापन झालं. आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी साने गुरुजी बालविकास केंद्र घ्या किंवा शैक्षणिक उपक्रम, म्हणजे या मराठी संशोधन मंडळामधनं एमए संशोधन आणि पीएचडी मराठीचं हे कार्य होतं. आणि इतरही काही उपक्रम आहेत जे त्याचं खरोखर दखल घ्यायला पाहिजे. हे तर पुढची 55 मिनिटं ह्या सगळ्या उपक्रमांविषयी जाणून घ्यायचंय. भोंजाळ सर, जेव्हा मराठी संशोधन मंडळाचं तुम्ही सदस्य म्हणून काम करता तेव्हा मुळात मराठी संशोधन मंडळ जे आहे त्याचं उद्दिष्ट काय आहे? आणि आता सर म्हणाल जसं इतिहास संशोधन मंडळ, मराठी संशोधन मंडळ हे ग्रंथालयानं जाऊन स्थापन करणं आणि त्याद्वारे कार्य करणं ही संकल्पनाच मुळात वेगळी आहे त्याविषयी. हो, कारण कुठल्याही ग्रंथालयाने असं पुढाकार घेऊन अशा पद्धतीचं एखादं संशोधन मंडळ काढावं त्या भाषेसंबंधी किंवा इतिहासासंबंधी असं कधी झालेलं नव्हतं. आणि त्यावेळेस असा प्रयत्नही केला होता की काही विद्यापीठांनी पुढे यावं, पण विद्यापीठ सुद्धा याच्यात पुढे आले नाहीत. आणि त्यावेळेस ग्रंथालय पुढे येईल असं कधी वाटलं असं, या ग्रंथालयाने तो निर्णय घेतला की आपण संशोधन मंडळ काढावं. आणि त्यावेळेस जे मराठी संबंधी संशोधन करायचे किंवा जे पीएचडी किंवा डॉक्टरेट करायची आहे अशा विद्यार्थ्यांना तिथं मार्गदर्शन मिळावं आणि विशेषतः जुनी हस्तलिखित जमा करणे किंवा ती पुस्तकं संदर्भ उपलब्ध करून देणे विद्यार्थ्याला, हे जे फार मोठं काम होतं खरं म्हणजे. आणि त्यासाठी अनेक प्रकाशनं सुद्धा करणे, जी जुनी पुस्तकं शोधून काढली त्यावेळच्या संशोधकांनी ती सगळी प्रकाशित सुद्धा केली, त्यामुळं ती पुढच्या संशोधकांना त्याचा खूप उपयोग झाला. खरंय सर, या मुद्द्याकडे अजून उलगडून घ्यायचं आहे, पण कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. सुनील आपल्याशी बोलतायत. नमस्कार सुनील, बोला. सुनील गोसावी श्रीराम पुन्हा हा फोन आहे. हॅलो, नमस्कार. हॅलो, बोला सुनील. हॅलो, हा बोला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, मी श्रीरामपूरहून बोलतोय, सुनील गोसावी. हो हो, सलग प्रश्न विचारा सुनील. हा मॅडम, माझा पहिला प्रश्न आहे असा की हा हा, आपल्या मराठी साहित्यात नवीन साहित्यिक तयार होत नाहीत. मराठी साहित्यात आणि जे काही थोडे बहुत लिहितात त्यांना, म्हणजे
प्रोत्साहन दिलं जात नाही तर आपल्या मराठी भाषेत मराठी साहित्यिक तयार होण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करते तू? मराठी साहित्य बरं ठीक आहे धन्यवाद. त्यांच्या प्रश्नाचा गोषवारा सुनीलजी तुमच्या प्रश्नाचा असा असावा असं मी करते की मुळात मराठी भाषा संवर्धन आणि साहित्य संवर्धन या दृष्टिकोनातून काय प्रयत्न करता येईल. मुळात ग्रंथालय ही त्यासाठीच आवर्जून प्रयत्नशील असणारी संस्था असते. मी सांगतो त्यांना त्याचं मार्गदर्शन पण होईल कदाचित. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचं इतिहास संशोधन मंडळ आणि मराठी संशोधन मंडळ असं आपण बोललोच, पण या मराठी संशोधन मंडळाच्या माध्यमातून गेल्या 67-68 वर्ष यांनी खूप संशोधनपर कार्य केलेलं आहे. प्रामुख्याने प्राचीन मध्ययुगीन काळातलं जे काव्य ज्याला आपण संतकाव्य म्हणतो त्या संतकाव्याच्या अनुषंगाने त्यांनी भरपूर पाठभेद चिकित्सा ज्याला म्हणता येतील पाठभेद चिकित्सेचं कार्य केलेलं आहे. करणिकरांचं वैशिष्ट्य म्हणजे या वेगवेगळ्या शब्दांचा त्यांच्या बोलण्यामध्ये सतत असलेला वापर, त्यामुळे पाठभेद चिकित्सा काय आहे याविषयी सुद्धा बोलण्याच्या ओघामध्ये आवर्जून आम्हाला समजावून सांगतो. पाठभेद चिकित्सा म्हणजे असे की ज्या वेळेला मुद्रण कला अस्तित्वात आलेली नव्हती त्यावेळेला आपण हस्तलिखित स्वरूपामध्ये आपला संपूर्ण ग्रंथ लिहित असू आणि एक मला आवडलेला ग्रंथ हा दुसऱ्या स्थानामध्ये राहणाऱ्या माणसाला आवडायचा आणि तो त्याची प्रत तयार करायचा. म्हणजे ज्ञानेश्वरी घ्या किंवा एकनाथांचं साहित्य घ्या, वेगवेगळ्या लोकांचं साहित्य जे आहे तुकारामांचं वगैरे असं हस्तलिखित स्वरूपामध्ये ठिकठिकाणी सापडतं आणि ते सापडतं अशासाठी की त्यांना ते आवडतंय, त्यांचा त्याचा अभ्यास करायचा आहे आणि म्हणून ते हस्तलिखित त्यांनी तयार केलंय. आता हे हस्तलिखित लिहून घेताना त्याच्यामध्ये अनेक पद्धतीचा पाठ निर्माण होतात. म्हणजे तुम्ही एक लिहित असता आणि काहीतरी चूक होते, लिहिताना होते किंवा गफलत होते, काय मुद्दामून केली जाते, काही वेळेला अनवधानाने केली जाते आणि त्यामुळे मूळ जो शब्द होतो तो भ्रष्ट होतो आणि त्याच्यातनं मग शोध करून मूळ लेखकाला कुठला शब्द तिथे अभिप्रेत होता तो शब्द शोधून काढणं याला पाठभेद चिकित्सा असं म्हणतात. संशोधनाचं कार्य आहे आणि हे कार्य मराठीमध्ये आपल्याकडे प्राध्यापक अका प्रियोळकरांनी केलं आणि त्याच्यापुढे अनेकांनी केलं. आणि ज्ञानेश्वरीचं सगळ्यात पहिलं सांगायचं तर एकनाथ महाराजांनीच ज्ञानेश्वरीची प्रत ही अशी पाठभेद चिकित्सेने शोधून काढली आणि एकनाथ महाराजांनी केलेली प्रत ही आज आपल्याकडे अनेक जण वापरतात आणि त्याच्याही पूर्वीची एक प्रत राजवाड्यांना सापडली होती आणि राजवाड्यांची जी प्रत आहे ती एकनाथ पूर्व प्रत आहे आणि त्याच्यावरतीही खूप संशोधन झालेलं आहे आणि अनेक पद्धतीने ज्ञानेश्वरीवरती एकनाथी भागवत अनेक गोष्टी तुकारामांच्या गाथेवरती अनेकांनी संशोधन केलेलं आहे आणि हे जे संशोधन आहे हे पाठभेद चिकित्सेचे महत्वाचा भाग आहे. आपल्याकडे मराठीत ते प्रियोळकरांनी रूढ केलं आणि प्रियोळकरांनी मराठी संशोधन मंडळामध्ये मुक्तेश्वराच्या अशा हस्तलिखित जमवून मुक्तेश्वराच्या हस्तलिखितांवरती पाठभेद चिकित्सा केली आणि ते आदी पर्वाचे चार खंड हे मराठी संशोधन मंडळाने प्रकाशित केले. तर अशा पद्धतीचं कार्य तिथे चालतं. तिथे मराठी संशोधन पत्रिका नावाची एक पत्रिका त्रैमासिक गेले 62 वर्ष प्रकाशित होते आणि त्याच्यामध्येही खूप वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन प्रसिद्ध होतं. आता जो आपल्याला फोन आला होता त्यांना मी असं सांगेन की अशा पद्धतीचं जे संशोधनपर साहित्य आहे अशा पद्धतीचं जे काही लेखन वाचन होतं आणि संग्रहालय ही पुस्तकं आणि हे संशोधन जे संग्रहित केले जातं ते सगळं वाचन केल्याने आपोआपच एक चांगली कलाकृती दुसऱ्या चांगल्या कलाकृतीला जन्म देते आणि त्यातून साहित्य निर्माण होतं आणि हे साहित्य अशा पद्धतीने वाढत गेलेलं आहे आपल्याकडे आणि असंच ते पुढे वाढत जाणार आहे. साहित्य संपदा ही ह्यातूनच मजबूत होत असते. तसं बघायला गेलं तर पुस्तक फक्त आपल्याला दिसतं, आपण आवडतं ते खरेदी करतो आणि वाचायला लागतो, पण त्यामागे एवढी काही प्रक्रिया असते. सरांनी आता सांगितलं तर पाठभेद चिकित्सा हा एक वेगळा भाग सुद्धा त्यामध्ये असतो आणि मग सुधारणा करत ती आवृत्ती आपल्यापाशी पोचलेली असते. आजचा आपला विषय आहे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 117वा वार्षिकोत्सव या निमित्तानं आणि याविषयी उलगडून सांगतायत चंद्रकांत भोंजाळ सर आणि डॉक्टर कर्णिक सर. भोंजाळ सर, जेव्हा आपण आता फोन आला सुनील यांचा की साहित्य संपदा वाढवायला हवी अनुवादक या नात्याने आणि त्याचबरोबर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे सदस्य या नात्याने तुमच्याकडून याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे अनुवाद हा दुसऱ्या भाषेतून जेव्हा आपल्या मराठी भाषेत येतो तेव्हा त्या साहित्याची जी कक्षा असते ती आपोआपच वाढत जाते, कारण इतर संस्कृतीतले शब्द इतर संस्कृतीमधल्या सगळ्या घटना आपल्याकडे आपल्या भाषेमध्ये येतात. आणि वाचनालय या ग्रंथालयानं 1961-62 साली रवींद्र भारती
असा एक उपक्रम सुरू केला होता, अशी शाखा एक स्वतंत्र सुरू केली होती आणि त्यात आंतरभारतीचा अंतर्भाव त्यात केला होता की निरनिराळ्या भाषेतले ग्रंथ मराठीत जे आलेले आहेत त्यांची एका ठिकाणी ते मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आणि त्याला प्रोत्साहन देण्यात आलं की अनुवादाला. तर त्या अनुवादाच्या ह्याच्यामध्ये साहित्य आमच्या मंडळानं शेठ माधवदास रघुनाथराव रघुनाथदास यांचं जे आत्मलिखित पुनर्विवाह चरित्र आहे ते हे चरित्र आगरकरांनी ट्रान्सलेट केलेलं आहे इंग्रजीमध्ये. गुजराती आणि इंग्रजीमध्ये पहिल्यांदा लिहिलं गेलं आणि ते आगरकरांनी केलं. म्हणजे त्यावेळेपासून अनुवादाला एक फार मोठी हे करण्यात आलं. आणि इतर उपक्रम तर खूप सांगण्यासारखे आहेत की स्त्रियांच्या वाचनाची सोय केली, एक विशिष्ट शाखा काढली. कारण त्या काळी स्त्रिया 100 वर्षापूर्वी स्त्रिया घराच्या बाहेर फार क्वचित पडत असत किंवा नोकरी वगैरे करत नसत. तर त्यांना दुपारचा वेळ जो असायचा त्यावेळेस त्यांना ते वाचता यावं दुपारी. तर त्यामुळे एक विशिष्ट शाखा सुरू झाली आणि जिथं स्त्रियांच्या वाचनाची सोय करण्यात आली. नंतर संदर्भ ग्रंथालयाची निर्मिती करण्यात आली, म्हणजे नुसतीच पुस्तकं देवघेव न करता एक स्वतंत्र संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आलं जे अजूनही कार्यरत आहे. जिथं संशोधक पीएचडी आपण जाऊन बसतो आणि त्या तुम्हाला लागेल ते संशोधक आपण त्यातनं हे करतो. नंतर अनेक व्याख्यानमाला, महत्वाच्या व्याख्यानमाला त्यात सुरू करण्यात आल्या होत्या. आणि त्या व्याख्यानमालांमध्ये लोकमान्य टिळक वगैरे अशी जी मंडळी आहेत, हरिनारायण आपटे यांची व्याख्यानं त्यावेळेस आयोजित करण्यात आली होती. आणि कला मंडळ स्थापन करण्यात आलं होतं, त्यामध्ये फार मोठ्या मोठ्या लोकांची नाटकं त्यावेळेस सादर करण्यात आली. म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य यांचं जतन संवर्धन करणे आणि त्याचं शिक्षण करणे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्याचे त्या कलामंडळाचे पहिले अध्यक्ष चिंतामणराव कोल्हटकर होते आणि मामा पेंडसे ते सगळं करत असत. तेव्हा नाट्य स्पर्धा भरवल्या जात असत. आता हे सगळं खरं म्हणजे ग्रंथालयाचं काम नाहीये, पण या ग्रंथालयाच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन केलेलं हे काम आहे. खरं हे वेगळे पण ग्रंथालयाचं वेगळे पण म्हणजे काय, तर हे याच्यामध्येच आहे की फक्त सार्वजनिक ग्रंथालय इथपर्यंतच न राहता ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी करणं. एक फोन आलाय तो पटकन घेते. नमस्कार, प्रिया बोलतायत दहिसरहून. प्रिया, मला दोन प्रश्न विचारायचे आहेत. आजच्या आधुनिक काळात ग्रंथालय आणि वाचक यांच्यात सुयोग्य सुसंवाद होण्यासाठी कॉम्प्युटरायझेशन किती मदत करू शकतो, हा एक पहिला प्रश्न आहे. मस्त. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आजचे बालवाचक हे उद्याचे भावी काय म्हणतात ते वाचक असू शकतात, तर त्या बालवाचकांना ग्रंथालयांकडे आकर्षित करून घेण्यासाठी ग्रंथालय काही विशेष योजना जर सादर करू शकली तर वाचन संस्कृतीचा ची चळवळ जास्त चांगल्या प्रकारे पसरण्यास मदत होईल असं आपणास वाटतं का? धन्यवाद. नक्की प्रिया, धन्यवाद. मी याच्यावर सांगू इच्छितो. अवश्य सर. एक पहिला त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं मी पहिलं उत्तर देतो. हो. लहान मुलांचं, कारण खरोखरच ते भावी वाचक आहेत आणि भावी वाचक घडवणं फार गरजेचं आहे. आणि मला या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं सगळं वैशिष्ट्य हेच वाटतं की त्यांनी इतका व्यापक विचार केला होता. त्यांनी साने गुरुजी बालविकास केंद्र नावाचं केंद्र स्थापन केलं, ते अजूनही चालू आहे. आणि त्यांनी बालविकास नावाचं एक मासिकही ते चालवत असत. आणि नुसतं ते मासिक चालवत असत नाही, ते अजूनही चालू आहे. पण सगळ्यात महत्वाचं असं की वस्ती वस्ती आणि वाड्या वाड्यांवर मुंबईसारख्या ठिकाणी आणि त्यातही प्रामुख्याने कामगार वस्तीमध्ये जी मुलं आहेत त्या मुलांच्यासाठी उपक्रम, आणि उपक्रम कुठले तर कथामालेसारखे उपक्रम, कथामाला. आणि साने गुरुजींनी ज्या पद्धतीने मुलांपर्यंत संस्कार पोहोचवले ते या संस्काराचा एक वारसा घेऊन ह्या केंद्रांनी कार्य केलं आणि त्याच्यातनं ते वाचक घडवले, आपल्याकडे आणले, पेटी ग्रंथालय चालू केली, त्यांच्यापर्यंत पेटी ग्रंथालय नेली आणि तिथून एक सक्षम अशी विद्यार्थी तयार केले. आणि त्याच्या पद्धतीने त्यांचे कार्यक्रमही होत असत विविध पद्धतीने, असा जो मोठा कार्यक्रम ते करत असत. खरं, त्या अनुषंगाने एक मध्येच मी वाक्य असंही जोडेन आता प्रिया यांच्या प्रश्नाला की आता आपण समजा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला कुठल्याही शाखेला भेट दिली तर अभ्यासिकेमध्ये बसलेला तरुण तमाम वर्ग हा आपल्याला दिसू शकतो. युवा वर्ग जोडला जाणं हे मुंबई मराठीच्या प्रत्येक शाखेशी संलग्न असलेलाच हा भाग आहे असं म्हणताय का सर? आणि त्याच्यातला दुसरा भाग हा असा आहे कॉम्प्युटरायझेशन कडे, डिजिटलायझेशन. पण युवा पिढीचा जो आपण उल्लेख केला तो फार महत्वाचा आहे की इथे जे कार्यक्रम होतात, आता ग्रंथालय संचालनालय जे आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांचा असा एक आदेश आहे की बाबा 10 वार्षिक कार्यक्रम झाले पाहिजेत. पण ते 10 फक्त करायचे आणि गप्प असायचं असं नाहीये.
तर प्रामुख्याने 10 पेक्षा कितीतरी कार्यक्रम आणि विविध पद्धतीचे, जसं सरांनी सांगितलं तसं रंगभूमी नावाची एक व्याख्यानमालाच होती, असे वेगवेगळे कार्यक्रम तिकडे घेत असत. व्याख्यानमालांवरती तर काही विचारूच नका, खूपच व्याख्यानमालांच्या अनुषंगाने त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणजे माझ्या पीएचडीच्या याच्यामध्ये व्याख्यानमालांवरती एक मोठा घटक चॅप्टरच आहे की त्यांनी व्याख्यानमालांमधून दिलेले विषय आणि घेतलेले विषय, म्हणजे 10 हा आकडा कुठच्या कुठे मागे पडेल एवढे शेकडो हजारो कार्यक्रम झालेले आहेत. आता कॉम्प्युटरायझेशनच्या बाबतीमध्ये त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो फार महत्वाचा आहे. कॉम्प्युटरायझेशन हे कितपत उपयोगी पडू शकतं तर प्रचंड प्रमाणात पडू शकतं. या मुद्द्याकडे वळते, पण आज प्रेक्षकांचे फोन सुद्धा एवढे आहेत तर सगळ्यांना तुमच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या, त्यांचा प्रश्न घेते आणि या मुद्द्यांकडे आपण पुन्हा वळूया. रवींद्र कुडाळकर बोलतात आपल्याशी नाशिकहून. नमस्कार. नमस्कार. बोला रवींद्र. सर्वप्रथम 107व्या वार्षिकोत्सवानिमित्त मुंबई ग्रंथालयाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की आमच्या इथे नाशिकचे जे कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे त्यांच्या मार्फत ग्रंथ तुमच्या दारी असा खूप चांगला उपक्रम राबवला जातो, असा काही उपक्रम आपणही राबवता का? हा पहिला प्रश्न. दुसरं म्हणजे असं की आपल्या ग्रंथालयाला काही मान्यवर लेखक किंवा वाचक नियमितपणे भेट देत असतात, त्यांच्या प्रतिक्रिया अभिप्राय आणि सूचना यांचा उपयोग आपण आपल्या ग्रंथालयाच्या विकासामध्ये प्रगतीमध्ये कशा प्रकारे करून घेता? धन्यवाद. दोन्ही प्रश्न अतिशय चांगले आहेत. पहिल्यांदा म्हणजे वाचकांचा जो उपक्रमाचा भाग आहे तो मला सांगायला आवडेल. अगदी जुन्यात जुना सांगायचा असेल तर सगळ्यात पहिलं पत्रक महादेव गोविंद रानडे यांनी सही दिली होती, ज्याचा विस्तार जेव्हा व्हावा असं जेव्हा वाटत होतं त्यावेळेला हे सगळे रानडेंच्याकडे गेले आणि महादेव गोविंद रानड्यांनी यांना 4 उपदेशाचे शब्द तर सांगितलेच, पण ते नुसतं सांगून थांबले नाहीत तर त्यांनी ते पत्रक तयार केलं, पत्रकावर पहिली सही घेतली, आपली केली आणि त्यांना सांगितलं की आता सगळ्या थोरांच्याकडे जा आणि आपल्या उपक्रमाची माहिती लोकांना द्या आणि त्यातून हे ग्रंथालय कसं महत्वाचं आहे हे कळेल आणि त्या लोकांचं तुम्हाला सहभाग, पाठिंबाही मिळेल आणि तसा तो मिळत गेला, तो वाढत गेला. दूरदृष्टी म्हणतात ती अशी ही आहे आणि आतापर्यंत अशाच पद्धतीने वाढत गेलेला आहे. या ग्रंथसंग्रहालयाकडे लेखकांच्या स्वाक्षऱ्या असणारी पुस्तकं कितीतरी आहेत, त्यांचे हस्ताक्षर असणारी हस्तलिखित असणारी कितीतरी आहे. म्हणजे आता हे हस्तलिखित तर नामदेवांच्या तीर्थयात्रेचं आहे, तीर्थाटनाचं आहे, हे जे हस्तलिखित आहे अशा पद्धतीची मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं मराठी संशोधन मंडळामध्ये जवळजवळ 700 हस्तलिखित आहेत आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भ विभागामध्ये तर अनेक हस्तलिखित आहेत. कोणाची डायरी आहे, कोणाची वही आहे, कोणाचं कविता संग्रह आहे, कोणाची पुस्तकावरती स्वाक्षरी आहे, असं विविध प्रकारचं ते आहे आणि सजेशन बॉक्स, सजेशन वही हे तर आहेच, याचा वापर केला जातो. सूचीचा जो त्यांनी पहिल्यांदा उल्लेख केला कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संदर्भामध्ये, तर आमच्या संशोधन मंडळातर्फे आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे अनेक पद्धतीच्या सूची प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे पुशी रेगे जे छंद नावाचं मासिक काढत असत त्या छंदची सूची यांनी प्रकाशित केलेली आहे. मराठी संशोधन मंडळाची सूची तर आम्ही प्रकाशित केले, पण सगळ्यात महत्वाचा भाग जो सगळ्यांनी अभिमान बाळगावा तो असा आहे की 1800 ते 1950 या 150 वर्षाच्या कालखंडात मराठी नियतकालिकात जे लेख प्रसिद्ध झाले त्या लेखांची सूची ही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने दाते सूची मंडळ स्थापन करून ती प्रसिद्ध केले आणि त्याचे कितीतरी मोठे खंड आहेत आणि आता जवळजवळ 80 पर्यंत ते काम पूर्ण होत आलेलं आहे आणि 80 पर्यंतचे खंडही प्रकाशित केलेले आहेत. बरोबर आहे. पुढचा फोन घेते आणि भोंजळ सर तुमच्याकडे पुन्हा वळते की संशोधन मंडळाचा जो मुद्दा आहे त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आणि लेखक वाचक या दोन्हीमधला तुम्ही दुवा आहात. नमस्कार. फोन आहे पुढचा. नमस्कार. अरुण बोलतायत औरंगाबाद. मी अरुण धोंगे बोलतोय औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातून. सरांनाही माझा नमस्कार. नमस्कार. सर, बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालल्याने नोकरीसाठी युवक वर्ग स्पर्धा परीक्षेकडे हल्ली जास्त प्रमाणात वळलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून अनेक तरुण सार्वजनिक वाचनालयाचा ग्रंथ वाचन साहित्य वाचनापेक्षा स्पर्धात्मक अभ्यासासाठी विद्यार्थी वाचनालयाचा लाभ घेताना दिसतात. ही चांगली बाब असली तरी माझा सरांना असा प्रश्न आहे की ग्रंथालयाची पुस्तकांऐवजी स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयाचा वापर केल्याने ग्रंथ साहित्य याकडे दुर्लक्ष होत असताना जी ग्रंथसंपत्ती युवकांपर्यंत पोहोचली पाहिजे ती पोहोचत नाहीये. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल भोंजळ सर?
नाही, मला असं वाटतं की त्यांचा काही मुद्दा काही प्रमाणात बरोबर आहे, पण तरीसुद्धा आमच्या ग्रंथालयामध्ये संदर्भ विभागामध्ये स्पर्धा परीक्षांना बसणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. कारण जे मराठी विषय घेतात त्या स्पर्धा परीक्षकांना, आयएएस किंवा अशा परीक्षांना, तर ते आमच्या संदर्भ विभागात बसून त्याचं संशोधन हे करतात, अभ्यास करतात, नोट्स काढतात. आणि त्यामुळं ठीक आहे की काही साहित्य म्हणजे आपण फक्त कथा कविता किंवा कादंबरी असं याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक साहित्याची एक हे असते, तर त्याचा सुद्धा ते अभ्यास करत असतात. आणि त्या सगळ्या अभ्यासातून एक जो जे मन घडतं, एखादा माणूस घडतो तो पुढे पुन्हा साहित्याकडे वळत असतो. म्हणजे जेव्हा तो त्याच्या आयुष्यात स्थिर होतो तेव्हा त्याची एक जाण वाढलेली असते, त्याला एक त्याच्या साहित्याची संबंध एक प्रेम आपुलकी निर्माण झाली असते. आणि त्यामुळे आपल्याकडे कलेक्टर पदावर असलेले अनेक साहित्यिक, आपण मराठीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक आहेत, तर त्यामुळं असं हे नाही, पण तरीसुद्धा ते वाढलं पाहिजे याच्यासाठी नेहमीच ग्रंथालयांसारख्या ज्या चळवळी असतात त्या प्रयत्न करीत असतात. आणि त्यात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातल्या संदर्भ ग्रंथांचा रेफरन्स घेऊन सुद्धा त्यांना परीक्षेला उपयोग होत असतो आणि अनुषंगाने कोर्स सुरू असतो. पुस्तकांची मनं शब्दांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. मुळात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हा मुंबईपुरतंच मर्यादित न राहता त्याच्या शाखा विस्तार हा मोठा आहे, प्रचंड आहे. मुंबईमध्ये त्याच्या विविध शाखा आहेतच, पण त्याचबरोबर राज्यभरातून विविध व्यक्ती संदर्भ ग्रंथ घेण्यासाठी खास इथं येत असतात आणि त्यासाठी नाममात्र शुल्कांमध्ये या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात ही आनंदाची आणि आम्हा वाचकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मगाशी एक फोन आला होता, तो म्हणजे ग्रंथालयांचं केलं जाणारं डिजिटलायझेशन याविषयी जाणून घ्यायला आवडेल. डिजिटलायझेशन या ग्रंथसंग्रहालयाने सुरू केलेलंच आहे, कारण ती काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज त्यांनी ओळखलेली आहे. आणि मुळात बेसिकली याचा प्रारंभ जो आहे तो संगणकीकरणाचा, मगाशी एक प्रश्न होता आपल्याकडे, संगणकीकरणापासून सुरू झालाय, संगणकीकरण झालेलं आहे म्हणजे त्याचा डेटा सगळा तयार आहे. आता डिजिटायझेशन हे म्हणजे काय, तर प्रामुख्याने ग्रंथ संरक्षण किंवा वाचन साहित्य जे आहे त्याचं संरक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून साधारणपणे 1995 साली पहिल्यांदी त्यांना एक मोठी ग्रँट मिळाली आणि त्याच्यावर त्यांनी मायक्रो फिल्मिंगचं काम सुरू केलं आणि अनेक साहित्य त्यांच्याकडे जे विविध प्रकारचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये जे दुर्मिळ आपण म्हणतो ते दुर्मिळ ग्रंथ, दुर्मिळ हस्तलिखित, दुर्मिळ नियतकालिक, वर्तमानपत्र याचं मायक्रो फिल्मिंग करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. पण कालांतराने असं झालं की तंत्रज्ञान इतकं बदलत आहे, इतक्या वेगाने बदलत आहे की ते तंत्रज्ञान मागे पडलं. आता ते तंत्रज्ञान मागे पडल्यानंतर संगणकाचा वापर करून डिजिटायझेशनचा मुद्दा लक्षात घेऊन त्याच्या इमेज फॉर्ममध्ये, म्हणजे इमेज फॉर्ममध्ये हे प्रामुख्याने डिजिटायझेशन सुरू झालेलं आहे. त्याला खूप वेग नाही आहे कारण त्याला पैशाचाही प्रश्न आहे आणि पैशाची गरज ही या ग्रंथ संग्रहालयाला नेहमीच महत्वाची राहिलेली आहे. मुळात उद्दिष्ट जे आहे ते पुस्तकं पोहोचवणं हे कायम ठेवलेलं आहे, पण पुस्तकाचं संरक्षण करणं हा सुद्धा मोठा भाग असल्यामुळे त्यांनी डिजिटायझेशनला महत्व दिलेलं आहे. आणि आता त्यांनी काय केलंय, त्यांच्याकडे दोलामुद्रित म्हणून पुन्हा एकदा शब्दाकडे येणार आहे, दोलामुद्रितांचा भाग असा आहे की तोही मी आता सांगून टाकतो. येस, मी त्या मुद्द्याकडे वळते, एक फोन घेते. पण डिजिटलायझेशनच्या मुद्द्याने आपण जेव्हा बोलत आहोत तेव्हा आज कॅनडा किंवा इतर परदेशामधल्या ग्रंथालयांमध्ये एखादा शब्द, लेखकाचं नाव किंवा त्यांच्या लिखितांमधला एखादा शब्द जरी आपण पकडला तर भली मोठी ग्रंथसंपदा आपल्यासमोर डिजिटल माध्यमातून उघडते. आपण आशा करूया की मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं अशाच पद्धतीने डिजिटलायझेशन लवकरच पार पडेल वाचकांच्या सहकार्याने. पण ते करण्यासाठी थोडा भाग आहे की त्याचं सॉफ्टवेअर लागतं आणि त्या सॉफ्टवेअरमधनं ते ज्याला आपण स्कॅनिंग म्हणतो ते स्कॅनिंग करण्यासाठी ते निवड नाही, ते करण्यासाठी ते सॉफ्टवेअर लागतं आणि ते मराठीसाठी म्हणून खास आता यांना तयार करणं आवश्यक आहे. आणि कारण ते इंग्रजीमध्ये सोपं आहे पण मराठीत हे सगळं करायचं, म्हणजे ह्या प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत, ही आनंदाची बाब आहे वाचकांसाठी. पुढचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार, प्रसाद जोशी बदलापूरहून. प्रसाद जी बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. ऐतिहासिक ग्रंथ जे आहेत किंवा ऐतिहासिक लिखाण जे आहे दप्तर ती अनेक मोडी भाषेत आहेत, तर आता आणि त्याचा अनुवाद मराठी भाषेत किंवा अन्य भाषेत झालेले नाही असे अनेक म्हणजे दस्तावेज आहेत,
आणि आता मोडी भाषा जाणणारे अनेक लोक कमी राहिलेले आहेत. तर आपल्या ग्रंथसंग्रहालयातून असा काही प्रयत्न झालाय का की त्याचं भाषांतर इतर भाषात करून ते लोकांसमोर आणण्याचा असा काही प्रयत्न तुम्ही करता का? धन्यवाद प्रसाद. सांगता येईल नक्कीच झालेला आहे. मराठी संशोधन मंडळासारखंच इतिहास संशोधन मंडळ नावाची संस्था मी म्हणाल्याप्रमाणे प्राध्यापक नर फाटक यांच्या प्रेरणेतून स्थापन झाली आणि त्यांच्या वासी बेंद्रेंच्या नंतर विगो खोबरेकर हे त्याचे डायरेक्टर होते आणि विगो खोबरेकरांच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी मोडी लिपीचे वर्ग हे प्रामुख्याने तिथे चालवले होते. नाही म्हणजे हे किती महत्वाचं आहे की मोडी आता त्यांचं म्हणणं बरोबर आहे की लोक फारसे उरले नाहीत मोडी वाचणारे, पण मोडी शिकवायला सुरुवात केली किंवा ती कशी वाचावी मोडी लिपी शिकवायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्यातनं मोडी वाचणारे लोक किंवा त्याचं रूपांतर मराठीत करणारे लोक निर्माण झाले. किती युवा वर्ग मोडी वर्ग शिकायला जातात हे एक महत्वाची गोष्ट त्यानिमित्ताने आणि ते म्हणजे मोडीचं तर त्यांनी वर्ग शिकव घेतलेच मोडी आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप ऐतिहासिक कागदपत्र जमा करून त्याचं प्रकाशनही केलेलं आहे आणि जसं मराठी संशोधन मंडळाची मराठी संशोधन पत्रिका आहे तशी त्यांची इतिहास संशोधन पत्रिका सुद्धा आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा ते विविध प्रकारचे दस्तऐवज हे प्रसिद्ध करत असतात. बरोबर आहे. सर अनुवादक या नात्याने तुम्हाला याविषयी काय सांगायला आवडेल, म्हणजे वेगवेगळ्या भाषेतलं साहित्य हे आपल्याकडे येणं आणि वाचकांपर्यंत ते पोहोचणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया? अनुवादाचं खरं म्हणजे हेच महत्व आहे. म्हणजे साने गुरुजींनी ते अधोरेखित केलं होतं अंतरभारतीच्या रूपानं की आपण मराठी प्रदेश सोडून थोडं गुजरातकडे गेलो तर आपल्याला गुजराती ह्याच्यामधलं काही माहिती नसतं. म्हणजे आपल्याला मुळात मराठी साहित्यातले सुद्धा अनेक नावं आपल्याला माहीत नसतात तर ती मग आणि तमिळ तेलगू या भाषा तर खूपच लांब होतात. म्हणजे गुजराती तरी आपल्या आसपास माणसं असतात त्यामुळे आपल्याला गुजरातीची थोडं तरी माहिती असं शक्यता असते, पण तमिळ तेलगू किंवा अशा ज्या भाषा आहेत किंवा काश्मीरी भाषा तर त्यातलं साहित्य तुमच्यापर्यंत येतच नाही इथली महत्वाची नावं येत नाहीत, महत्वाचे ग्रंथ येत नाहीत. तर अनुवादाचं हे महत्वाचं काम आहे की त्यांनी त्या भाषेतले साहित्य जर मराठीत आणलं तर आणि ते मराठीत पुस्तकरूपानं प्रसिद्ध झालं तर ती लोकांपर्यंत ती संस्कृती जाईल, त्यातलं साहित्य जाईल, त्यातल्या चालीरीती जातील, त्यातले महत्वाचे शब्द जातील आणि किंवा मग आपल्याकडचं तिकडं म्हणजे ज्ञानेश्वरीचे कानडीत अनुवाद झालेला आहे, आता आमच्या एक प्राध्यापक नगरचे त्यांनी सिंधीमध्ये अनुवाद केलेला आहे ज्ञानेश्वरीचा, तर आता त्या लोकांना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर ते सिंधी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू शकतील आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांचं महत्व जे त्यांना समजू शकेल. ही एक वेगळी संकल्पना आहे की ज्ञानेश्वरी सिंधीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे आणि त्याला जोडून मी एक थोडी माहिती देतो की मराठी संशोधन मंडळाने भारतीय लिप्यांची तात्विक एकात्मता नावाचं एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. क्रूरा परांजपे नावाचे एक संशोधक होऊन गेले आणि त्यांनी त्या संपूर्ण ब्राह्मी लिपीपासून पुढे सगळ्या लिप्यांचा अभ्यास केला आणि त्या लिप्यांचा अभ्यास करून त्यांनी या संपूर्ण भारतीय लिप्यांना हे एक कसं एक संघ ते आहे आणि त्याच्यातनं तात्विक एकात्मता कशी साध्य होते हे याच्यातनं त्यांनी दाखवून दिलं आणि हे फार महत्वाचं संशोधन. आज ना तुमच्या दोघांशी बोलताना एवढी वेगवेगळी नावं आणि एवढी वेगवेगळी साहित्य संपदा आमच्या समोर उलगडत जाते हे खरंच मंडळी आज या कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आज रात्री 11:30 होईल, तुम्ही आवर्जून बघा आणि या सगळ्या साहित्य संपदांच्या आपण जवळ जाऊ शकलो तरीही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असेल. ज्ञानसंपदेत भर घालणारा असा हा कार्यक्रम आहे. पुढचा फोन आहे, किशोर नगरकर आपल्याशी बोलत आहेत वरळीहून. नमस्कार. नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीवर संशोधन जे केले आहे त्याबद्दल प्रथम आपले अभिनंदन करतो. आता डॉक्टर सरोजिनी वैद्य यांनी पण एकनाथ महाराज राजवाडे यांच्या नंतर जे संशोधन झाले त्यावर आधारित ज्ञानदेवी नावाच्या ग्रंथाचं प्रकाशन केलं होतं, तर हे पण ग्रंथ मुंबई मराठी साहित्य मध्ये संग्रहालयामध्ये हे अवेलेबल असतात का? ज्ञानेश्वरीचं आपल्या मराठी माणसाने इंग्रजीमध्ये पण भाषांतर केलेलं आहे, ते पण आपण आपल्या जवळ ठेवलेले आहे का? तर ही माहिती सांगा. आभारी आहे. धन्यवाद. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की वाचक म्हणून आम्ही जेव्हा मुंबई मराठीमध्ये जातो तेव्हा जे पुस्तक कुठल्याही व्यक्तीपाशी उपलब्ध नाही, दुकानदारांमध्ये कशी उपलब्ध नाही, ते पुस्तक हमखास कुठे मिळेल? तर मुंबई मराठीच्या कुठल्याही शाखेमध्ये मिळेल असा त्याचा लौकिक आहे. आता त्यांनी विचारलं तसं जे दुर्मिळ गोष्टी आहेत किंवा ज्ञानेश्वरीचा इंग्रजी अनुवाद आहे तर या सगळ्याविषयी काय सांगाल सर? बहुतेक सगळी पुस्तकं त्यांनी जमा केलेली आहेत, पण प्रामुख्याने इथे मराठी पुस्तकं मराठी ग्रंथांचा संग्रह आहे. म्हणजे इंग्रजी नाही तसं नाही, पण प्रामुख्याने मराठी पुस्तकं आणि त्या मराठी पुस्तकाचं मी सांगितल्याप्रमाणे संगणकीय डेटा सगळा तयार आहे आणि जो त्या डेटामधनं आपण सगळं बघू शकतो.
संदर्भ विभागामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत उघडा असतो. अत्यंतिक अल्प पैशामध्ये तिथे बसून कोणीही या देशातला कोणीही नागरिक तिथे अभ्यास करू शकतो आणि ते पाहू शकतो. पण ते घरी न्यायला देत नाही, ते प्रिझर्व करून ठेवलेली पुस्तकं आहेत. शाखांमधली पुस्तकं मात्र ही घरी न्यायला दिली जातात आणि शाखांमधनं ती त्याची कल्पना असती आहे की ती वाचायला घरी द्यायची, पण इथे ती अभ्यासासाठी ठेवायची. आणि इंग्रजी ग्रंथात ज्ञानेश्वरीच्या संदर्भामध्ये प्रधानांची ज्ञानेश्वरी आणि इतर अनेकांची आहेत आणि त्या सगळ्या बऱ्याच ठिकाणी अवेलेबलही आहेत, त्या मिळतात. एक तर अशी हे आहे की संस्कृत, मराठी आणि इंग्रजी असं ज्ञानेश्वरीचं एक पुस्तक अवेलेबल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही मराठीचा अर्थ मिळू शकतो, संस्कृतमध्ये मिळू शकतो आणि इंग्रजीमध्ये मिळू शकतो. अनेक लोकांनी अनेक पद्धतीचे ज्ञानेश्वरीवरती कार्य केलेलं आहे, त्यांना ग्रंथसंग्रहालयामध्ये ते पाहायला जरूर मिळेल. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची ही शतकोत्तर वाटचाल सुरू आहे आणि उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे, कारण उद्या 117वा वार्षिकोत्सव पार पडतोय. भोंजाळ सर आणि कर्णिक सर दोघांकडूनही मला याविषयी जाणून घ्यायचं की उद्याचा सोहळा. उद्या खरं म्हणजे या सगळ्या म्हणजे अशी परंपरा आहे की साहित्य संमेलनाचा जो अध्यक्ष असतो तो या सोहळ्याचा अध्यक्ष असतो. अच्छा. त्यामुळे उद्या सदानंद मोरे संमेलनाचे अध्यक्ष आहेत, यावेळच्या मानला जे होणार आहे तर त्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ते या समारंभाचे अध्यक्ष आहेत. अरे वा. आणि ते इथं येऊन सगळ्या मंडळाचं काम पाहणार आहेत, आमच्या संशोधन मंडळाचं काम पाहणार आहेत आणि त्याच्यावर मार्गदर्शन हे करणार आहेत, निनिळ्या शाखांना भेट देणार आहेत. आणि त्यावेळेस आम्ही मराठी संशोधन पत्रिकेचा एक नवीन अंक काढतोय, त्याबद्दल कर्णिक सर सांगतील, ते संपादक आहेत त्याचे, तर ते सांगतील. मराठी संशोधन पत्रिकेचा हा एक अंक आम्ही काढलेला आहे. या अंकाचं वैशिष्ट्य असं आहे की हा श्री संत नामदेव महाराज विशेष अंक आहे. अरे वा. आता ह्या पत्रिकेचा अंक 62वा अंक तिसरा आहे आणि एप्रिल मे जून हा जो हे आहे त्याचा तो अंक आम्ही प्रसिद्ध करतोय. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की मराठी साहित्य संमेलन जे घुमानला होत आहे त्या ते जे घुमान आहे ते नामदेवांचं वास्तव्यामुळे पुनित झालेलं, पवित्र झालेलं असं स्थान आहे. आणि त्याला घुमान नाव का पडलं तर नामदेव तिथे फिरत फिरत आले, त्यांना त्याचं ते सौंदर्य, निसर्ग सौंदर्य आवडलं आणि तिथे ते स्थायिक झाले. वयाच्या 50व्या वर्षी शेवटची 20 वर्ष ते घुमानमध्ये होते आणि घुमानमध्ये त्यांनी फार मोठं कार्य केलं. आणि घुमानमधलं जे त्यांचं कार्य आहे, विशेषतः उत्तर भारतातलं जे त्यांचं कार्य आहे आणि त्यातही विशेषतः हिंदीमधलं त्यांचं जे कार्य आहे, हिंदी संत काव्याची परंपरा ही त्यांनी निर्माण केली तिकडे आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कबीराची सारखी परंपरा, गुरु नानकांसारखी परंपरा आणि ग्रंथगुरु साहेबमध्ये त्यांचे असणारे 61 अभंग हा सगळा जो भाग आहे हा मराठी माणसांना अभिमानाचा आणि अत्यंतिक अमूल्य असा ठेवा आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य हेच आहे की आपल्या नामदेवांनी त्या काळामध्ये, आता सोडून द्या पण त्या काळामध्ये दळणवळणाची कुठलीही साधनं नसताना ते तिकडे गेले आणि ज्या वेळेला मुस्लिम आक्रमणं सुरू झालेली होती, ज्या वेळेला संपूर्ण जनता भयभीत झालेली होती, त्या भयभीत अवस्थेमध्ये त्यांनी शक्ती दिली, जगण्याची युक्ती दिली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्ती दिली. आणि ह्या सगळ्यातून संपूर्ण समाज, संस्कृती, ग्रंथसंस्कृती हे सगळं तरलं गेलं आणि तिथून पुढे प्रेरणा सगळी होऊन आपले हे 700-750 वर्षाचं संत साहित्याचं आपलं जे दालन आहे ते आपल्या सगळ्यांना खुलं झालं. आणि म्हणून नामदेवांच्या अनुषंगाने हा आम्ही ग्रंथ, आम्ही हा अंक प्रसिद्ध केला आणि याच्यामध्ये प्रामुख्याने हिंदी साहित्याचा, हिंदी काव्याचा आणि हिंदी काव्यामधला त्यांच्या योगदानाचा हा आढावा इथे घेतलेला आहे. वा मस्त. याविषयी जाणून घेताना अनेक उपक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय राबवत असतं, त्याविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचं, वेळेची मर्यादा आहे लक्षात घेता. मुंजळ सर अजून तुम्हाला वेगवेगळ्या उपक्रमांविषयी काय सांगायचं आहे? नाही, मला असं वाटतं की आपण आम्ही भविष्यात जे उपक्रम करणार आहोत त्याविषयी हे करू, म्हणजे हे सगळे उपक्रम पूर्वीपासून चालू आहेतच पण भविष्यामध्ये आम्ही मराठी भाषेचं संवर्धन व्हावं किंवा मराठी भाषा, आता वेगवेगळ्या माध्यमातून मराठी भाषा वापरली जाते आणि माध्यमं बदलली. आता समजा सिरियलसाठी किंवा सिनेमासाठी मराठी लिहिली जाणं, आता कादंबरी किंवा कथेपेक्षा सुद्धा आपण अनेक साहित्यिक त्या संवाद लेखनाकडे वळलेले आहेत.
किंवा पटकथा कथा पटकथा लेखनाकडे, तर अशा पद्धतीचे काही अभ्यासक्रम आपल्याला सुरू करता येतील का जे तरुण विद्यार्थ्यांना तरुण मुलांना रोजगारही उपलब्ध करून देता येईल, त्यांना पैसेही मिळतील आणि ते साहित्याकडे येतील, कारण त्यांना साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय आणि त्यात जी वापरली जाणारी मराठी आहे नवीन पद्धतीची मराठी आणि त्याचं जे तंत्र आहे ते आम्ही शिकवता येईल का विद्यार्थ्यांना हे आम्ही पाहतो आहोत. आणि आम्ही सिनेमाच्या संदर्भातले काही कोर्सेस करणार आहोत, ते पूर्वी आमच्याकडे झालेले आहेत. चित्रपटासंबंधी चित्रपट समीक्षा कशी करायची, चित्रपट चांगला चित्रपट पाहायचा कसा, म्हणजे चित्रपट साक्षर करणं, लोकांना चित्रपट साक्षर करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. ग्रंथालय काय काय शिकवू शकतात म्हणजे चकित करणारा असा हा अनुभव आहे. पुढचा अकोल्याचा फोन आहे, सरिता बोलतायत, नमस्कार. सरिता पेठे पोटे. हा नमस्कार मॅडम. नमस्कार सर दोघांनाही. हा मला आपल्याला विचारायचं होतं. बोला. हॅलो. नमस्कार सरिता ताई, बोला. हा मला आपल्याला असा प्रश्न विचारायचा होता की मला मोडी लिपी शिकायचं आहे तर काय करावं लागेल. मस्त सरिता ताई, आजचा कार्यक्रम 11:30 पुन्हा प्रक्षेप होईल, नक्की बघा, तुम्हाला त्यातून आणखीन माहिती मिळेल. पण काही त्यांना सांगायचं असून तुम्हाला? मोडीचा वर्ग आणखीनही लोक चालवतात आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं पूर्वी महाराष्ट्र शासनातर्फेही चालवला जायचा, पण एक्झॅक्ट आता नेमकं कोण चालवत आहे ते मी माहिती काढून सांगता येऊ शकतो. याविषयी खरंच मी आपल्याला पत्र पाठवलं तर त्यांना मी नक्कीच. बरोबर, तुम्ही संपर्क साधा, तुम्हाला दूरध्वनी क्रमांक इथे नक्की मिळतील. मुंबई मराठीशी जोडलेली दोन नामवंत व्यक्तिमत्व, ती म्हणजे डॉक्टर प्रदीप कर्णिक आणि चंद्रकांत भुंजाळ सर इथं उपस्थित आहेत आणि त्याविषयी आपल्याला सांगतायत. उद्याचा वार्षिकोत्सव हा महत्वाचा आहे सगळ्या वाचकांसाठी, पुस्तकप्रेमींसाठी एक मोठा आनंदाचा सोहळा आहे त्याविषयी. वार्षिकोत्सव हे अगदी पहिल्या वर्षापासून वार्षिकोत्सव संग्रहालयाने केलेला आहे आणि त्या वार्षिकोत्सवाला खूप मोठी मोठी माणसं अध्यक्ष म्हणून लाभलेली आहेत. जसं मगाशी सरांनी उल्लेख केला त्यानुसार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे प्रामुख्याने इथे अध्यक्ष म्हणून येतात आणि इथे त्यांचं एक उत्तम असं भाषण होतं, मार्गदर्शनपर भाषण होतं आणि एखाद्या चांगल्या विषयावरती ते बोलतात हा एक भाग असतो. उद्याच्या कार्यक्रमामध्ये आमचा हा मराठी संशोधन पत्रिकेचा नामदेव विशेषांक प्रकाशित होणार आहे त्यांच्या हस्ते. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की संस्थेला ते भेट देतात, दुर्मिळ ग्रंथ त्यांना दाखवले जातात आणि ठाकूरद्वार ही जी त्यांची मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची पहिली शाखा तिथे ते भेट देतात, तिथेही जाऊन येतात, कर्मचाऱ्यांना सगळ्यांना मार्गदर्शन. बरोबर आहे. आणि कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर अनेक लेखकांच्यासाठी असणारी पारितोषिकं ही त्या दिवशी वाटली जातात ती सगळी ग्रंथांना. आता ह्या मुंबई मराठी संशोधन पत्रिकेचं सुद्धा जे आहे त्याचं सुद्धा हे अर्धशतकानंतर जे जवळपास 66वी पत्रिका उद्या निघते नाही का सर, त्याविषयी पण सांगा. ही जी पत्रिका निघते आहे तर त्या पत्रिकेमध्ये जे आपण नामदेवांच्या संदर्भात म्हटलं होतं पण तशा पद्धतीचं आधी खूप वेगवेगळ्या विषयांवरती काढलेलं होतं. अच्छा, ह्याच्याही आधी अजून काम झालेलं आहे. बापरे. म्हणजे एक दादोबा पांडुरंग तडखरकर विशेषांक आम्ही काढलेला होता. अच्छा. आणि तो अशासाठी की दादोबा पांडुरंग तडखरकरांचं 200वा जन्म महोत्सव होता, त्यानिमित्ताने आम्ही तडखरकरांचं कार्य आणि तडखरकरांचं एकंदर सामाजिक सांस्कृतिक कार्य याच्यावरती फोकस केलेला होता. पण आता ह्याच्यातून विचारते की वाचकांना उत्सुकता असेल तर जुने हे पत्रिकेचे आपल्याला वाचता येऊ शकेल, जुन्या पत्रिका उपलब्ध आहेत की ज्या संपूर्ण जुन्याकडून वाचता येतील? हो नक्की होईल, उपलब्ध आहेत, म्हणजे संदर्भ विभागात पण आहेत आणि विकत घ्यायचे असतील तर विकत पण घेता येतील. आणि त्या दृष्टीने खरं म्हणजे आता आर्थिक मदत या दृष्टिकोनातून सुद्धा खरं म्हणजे वाचकांना सरस्वती आणि लक्ष्मी यांची सांगड इथं होणं आवश्यक आहे असं आपण वाचकांना प्रेक्षकांना सांगू शकतो नाही का. आणि म्हणजे पैसे हे कशासाठी हवेत तर खूप वेगवेगळे उपक्रम आहेत. जसं सरांनी मगाशी सांगितलं, आम्हाला कित्येक पुस्तकं प्रकाशित करायचे, प्रबंध प्रकाशित करायचे, विशेषतः खूप चांगले प्रबंध लिहिले जातात आणि ते प्रकाशित. खरं काय तुम्ही याविषयी काही सांगताय भोंजाळ सर? हो, म्हणजे या जर आपल्याला मराठी वाढवायची असेल त्याचं संशोधन वाढवायचं असेल तर त्या संदर्भात पहिल्यांदा त्यांनी लोकांनी कमीत कमी या संशोधन पत्रिकेचं वर्गणीदार होणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी 200 रुपये किरकोळ वर्गणी आहे आणि त्या वर्गणीत जर ते वर्गणीदार झाले तर त्यातनं एक आर्थिक निधी उभा राहील आणि मग त्यासाठी तुम्ही देणग्या देणे नंतर आणि लेखन सहकार्य करणे, म्हणजे अनेक गावोगावी प्राध्यापक असतात त्यांनी काही संशोधन केलेलं असतं पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही. ते जर आमच्यापर्यंत
तर आम्हाला त्यात प्रसिद्धी देता येईल, किंवा जे प्रबंध आहेत ते प्रसिद्ध झालेले नसतात. म्हणजे खूप आपण मोठं काम करतो आणि ते प्रबंध तसेच आपल्या म्हणजे महाविद्यालयात किंवा त्या विद्यापीठामध्ये तसेच राहतात, ते लोकांसमोर लोकांसमोर येत नाही. तर ते अशा सगळ्या लोकांनी जर आमच्याशी संपर्क साधला तर त्यातलं जे संशोधनात्मक महत्वाचं भाग आहे तो आपण या मासिकातनं प्रकाशित करू शकूया नियतकालिकातून, आणि ती पुस्तक रुपाने सुद्धा प्रकाशित करता येऊ शकेल. तर अशासाठी म्हणून आम्हाला आर्थिक हे पाहिजे. आणि त्याचं पहिलं हे म्हणजे तुम्ही वर्गणीदार व्हा, झालात तरी सुद्धा खूप मोठी. खरंय खरंय खरंय, याविषयी बोलणार का? खरंच आहे, खूप 55 मिनिटं ही पुरत नाहीयेत हे मलाही कळतंय, प्रेक्षकांनाही कळतंय. उद्याच्या उत्सवासाठी आणि एकंदर सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. अनेकविध तुमच्या संस्थेचे उपक्रम आहेत, त्याद्वारे वाचकांना सुद्धा अनेक गोष्टी कळत जातील, उलगडत जातील. तुम्हाला दोघांना जाता जाता काही सांगायचं आहे वाचकांना आणि प्रेक्षकांना? वाचकांनी या संस्थेवर प्रेम केलेलं आहेच, पण उद्या जर मोरे सरांचं भाषण ऐकायचं असेल तर संमेलनाचे अध्यक्ष त्या कार्यक्रमाला जरूर यावं आणि त्यांचं भाषण जरूर ऐकावं असं मी सांगेन. आणि त्या ह्याचा सगळ्यांचा ज्या आमच्या उपक्रमामध्ये ते सगळे सामील झाले म्हणजे सम्मिलित झाले तर त्याचा फायदा घ्यावा लोकांनी. कारण आम्ही जे असे उपक्रम आता शैक्षणिक उपक्रम जे राबवणार आहोत त्याचा जर नवीन पिढीनं उपयोग करून घेतला तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये करिअर सुद्धा डेव्हलप होऊ शकेल. म्हणजे समजा सिनेमासाठी संवाद लिहिणे किंवा सिरियलसाठी संवाद लिहिणे हे जर आम्ही शिकवलं किंवा आवाजाचं शास्त्र आम्ही शिकवणार किंवा प्रूफ रिडिंग आणि ग्रंथ संपादन हेही कोर्सेस समोर आहेत. अरे वा, तर अशा ज्या ह्याला तुम्ही जर प्रतिसाद दिला लोकांनी तर त्यांना त्या विषयामध्ये शिकताही येईल, त्याच्यात पुढे त्यांचं करिअरही होऊ शकेल आणि त्याचा आमच्या संग्रहालयाला किंवा ह्याला उपयोग होईल. जो निधी जमा होणार आहे तो आम्ही खास वेगळा ठेवून त्या निधीच्या माध्यमातून अनेक अजून ग्रंथ संपदा वृद्धिंगत होणार आहे, अनेक ग्रंथ आम्ही त्यातनं प्रकाशित करू. खरं म्हणजे वेळ संपत आली, पण एक उल्लेख व्हायलाच हवा या सगळ्या कार्यक्रमामध्ये, तो म्हणजे तुमची असलेली अतिशय सतर्क असलेला कर्मचारी वृंद आणि त्यांची सतर्कता ही आम्हा वाचकांना अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी असते, त्यांचा उल्लेख आणि उद्याच्या त्यांचं होणारं संमेलन याविषयी सुद्धा माहिती यायलाच पाहिजे. कर्मचाऱ्यांचं तर खरंच कौतुक करायला पाहिजे. म्हणजे या कर्मचाऱ्यांचं वैशिष्ट्य मी असं सांगेन की या मंडळींना अत्यंत अल्प असं वेतन आम्ही देऊ शकतो, कारण सरकारी अनुदानांवरती ही संस्था प्रामुख्याने चालते आणि सरकारचं अनुदान हे ग्रंथालयांसाठी अत्यंत अल्प आहे. त्यामुळे अत्यंत अल्प वेतनामध्ये ही सगळी मंडळी अत्यंत सेवाभावी वृत्तीने कार्य करतात आणि आतापर्यंत करत आलेले आहेत आणि कोणीही असं कुठेही अडवलेलं नाही, काही नाही. आणि इतकं मोठं कार्य हे केवळ या कर्मचारी वर्गामुळेच झालेलं आहे. खरं म्हणजे ऍक्च्युअली त्या वर्गात कर्मचाऱ्यांना चांगलं वेतन देता यावं अशा पद्धतीचं अनुदान सरकारने जर दिलं तर खूप चांगलं कार्य करता येईल असं मला स्वतःला वाटतं. खरंय, या पुस्तकांवर प्रेम करणारी तुम्ही सगळी मंडळी आहे, तुमच्या अनेकविध उपक्रमांना शुभेच्छा देऊयाच. पण त्याचबरोबर हे वृद्धिंगत होण्यासाठी सुद्धा लक्ष्मी सरस्वती याची सांगड घालत अनेक योजना पुढे येऊ देत अशा शुभेच्छा मी व्यक्त करते. मुळात पुस्तकांवर शब्दांवर फक्त प्रेम करून भागतं का, तर त्या प्रेमाच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यासाठी आपण काय करू शकतो, ही ज्ञानसंपदा आपल्यापाशी पोहोचावी म्हणून काय शक्य आहे. पुस्तकांचा हा खजिना आहे, जो खजिना आपला मित्र असतो, साथी असतो, मार्गदर्शक असतो. हा खजिना अनेकानेक वेळा अनेक लोकांसमोर पोहोचायला हवा ही इच्छा आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण होते, पण हे यापुरतंच मर्यादित न राहता ही एक चळवळ म्हणून आपल्यापाशी पोहोचते. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा आणि या मान्यवरांचे आपण आभार मानूया आणि त्यांच्या अनेकविध उपक्रमांना शुभेच्छा देऊया. धन्यवाद, नमस्कार.